ब्रांच की यूनिट क्रमांक तीन ने हथियार के साथ परिसर में उत्पात मचा रहे 20 वर्षीय एक युवक को गिरफ्तार कर लिया आरोपी कमाल बाबा दरगाह समीप तहसील थाना अंतर्गत निवासी मोहम्मद अतिक अंसारी मोहम्मद रफिक अंसारी बताया गया सोमवार की शाम 7 बजे के दौरान पुलिस अवैध गतिविधियों को रोकने के लिए पेट्रोलिंग कर रही थी इस बीच हवलदार ईश्वर खोरडे को जानकारी मिली कि अतिक हथियार लेकर मोहम्मद गौर के घर के पास दादरा पुल भानखेड़ा में उत्पात मचा रहा है सूचना मिलते ही पुलिस ने मौके पर पहुंचकर उसे रंगे हाथ गिरफ्तार किया पुलिस ने उसके पास से धारदार तलवार जब्त की एक्शन सीपी सुनील फिलारी डीसीपी गजानन राजवानी के मार्गदर्शन में सीनियर पीआई विनोद चौधरी एपीआई योगेश चौधरी रफीक खान अनिल जैन रामचंद्र कारेमोरे ने कार्रवाई को अंजाम दिया कल टीम भानखेड़ा या परिसरा मध्य पेट्रोलिंग करती आम महती मिला कि भानखेड़ा महेंद्र गौर के दादरा पुल रेलवे पटरी एक इसम हाथा तलवार घेन धामधूम करत आहे आणि लोकांमध्ये दहशत निर्माण करत आहे या माहितीवरून आम्ही टीमसह तिथे गेलो आणि सायंकाळी सात वाजताच्या दरम्यानमध्ये आम्ही तिथे रेट घातला असता एक इचं आम्हाला हातामध्ये तलवार घेऊन दहशत फैलवताना दिसून आला त्याला आम्ही पकडून ताब्यात घेतले तेव्हा त्याचं नाव मोहम्मद अतिक अन्सारी मोहम्मद रफिक अन्सारी वीस वर्ष राहणार बाबा दर्ग्याजवळ मोमिनपुरा असे त्याने सांगितले हा आरोपी हा गुंड प्रवृत्तीचा आहे याच्यावर नागपूर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी सिरियस ऑफेन्सेस दाखल आहेत मर्डर चोरी घरफोडी डकैती अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत आणि आता तो तीन महिन्याआधी एका मर्डर लकडगनच्या मर्डरच्या केसमधून तो जामीनवर सुटून आलेला आहे आणि पुन्हा त्याने लोकांमध्ये दहशत फैलावण्यासाठी अशा प्रकारचे तो कृत्य करत असताना मिळून आलेला आहे म्हणून त्याला आम्ही ताब्यात घेऊन कारवाई केलेली आहे याच्यावर आम्ही भारतीय हत्यार कायदा चार पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे पस्तीस या क्रमाप्रमाणे त्याच्यावर कारवाई केलेली आहे नाही त्या ना, संबंधाने आम्ही तपास केलेला होता तर याला आम्ही विचारपूस केली होती परंतु तो कोणाला मारण्याकरिता निघाला होता हे समजले नाही आणि त्याने सांगितले नाही यावरून तो फक्त लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करून तिथे दहशत फैलवण्याच्या उद्देशाने तो तलवार घेऊन तो फिरत होता असे आम्हाला तपासात निष्पन्न झालेले आहे